आई अंबाबाई आणि तिच्या भक्तांचं शक्तीपीठ संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून मगाशी मला अनेक लोक सांगत होते की बाळासाहेबांचं स्वप्न होतं या कोल्हापूरमधून दोन्ही उमेदवार महायुतीचे असले पाहिजे, त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार का? मी सांगितलंय जनता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला इकडे आलेली आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचं आणि करोडो राम भक्तांचं राम मंदिराचं स्वप्न आपल्या मोदी साहेबांनी पूर्ण केलं. आणि अनेक कार्यक्रम अनेक निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले. खरं म्हणजे हे कोल्हापूर आणि आपलं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि जेव्हा जेव्हा या कोल्हापूरमध्ये संकट आलं, महापुराला आपत्ती आली, तेव्हा तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन या कोल्हापूरकरांच्या पाठीशी उभे राहिलो असं हे कोल्हापूर आहे. आणि म्हणून आज ही निवडणूक जी आहे ही निवडणूक पुन्हा एका व्यक्तीची नाही आहे, ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे, ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे. अब की बार फिर एक बार. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मगाशी दादाने सांगितलं की ग्रामपंचायत नगरपालिका या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळे लढत असतो, परंतु या निवडणुकीमध्ये एक देशभक्ती राष्ट्रभक्ती देशाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक आपण लढवतोय. आणि म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. मोदीजींनी या देशासाठी जे केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या देशाची अर्थव्यवस्था मजबूतच नाही तर 11व्या क्रमांकावरून 5व्यावर आणली आहे. आणि 5व्या काय झालं बाबा? हॅलो, साऊंड सिस्टीम कोणाची बाबा? आणि म्हणून ही निवडणूक देशाची आहे म्हणावयाचं कारण 5व्यावरून आपली अर्थव्यवस्था 3र्या क्रमांक आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केलाय. 150 वर्षापूर्वीचं ब्रिटिश सरकारला देखील मागे ढकलण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आणि म्हणून आज आपल्या देशाला जगभरात मान सन्मान मिळतोय तो आपल्या प्रधानमंत्री मोदीजींमुळे मिळतोय. आपली लढाई आपली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे. आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आपली महायुतीचं सरकार आपण 1.5 वर्षापूर्वी स्थापन केलं. आधीच सरकार आपल्याला माहित होत, आधीच सरकार घरात बसलेलं फेसबुक लाईव्ह करणार सरकार. आता सरकार बदललंय, फेस टू फेस काम करणार सरकार आहे, रात्रंदिवस काम करणार सरकार. मी रात्री पहाटेपर्यंत उशिरापर्यंत काम करतो, अजित दादा लवकर पहाटे उठून काम करतात,
आणि देवेंद्रजी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा अनुभव या राज्याच्या विकासामध्ये देत आहे, असं हे सरकार आपलं 24/7 काम करणार सरकार आहे, घरात बसणार सरकार नाही. आणि म्हणून आज लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह आहे, जल्लोष आहे, सरकारने केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. एवढी काम, एवढे निर्णय इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या महायुतीच्या सरकारने घेतले. मग महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना 7 लाख रुपये, 1 रुपया पीक विमा योजना, शासनाच्या दारी असे अनेक निर्णय घेतले मी जे वाचत नाही इकडे. आणि केंद्र सरकारने देखील जे 50-60 वर्षात झालं नाही ते मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलं, आणि म्हणून आपल्याला पुन्हा त्यांना प्रधानमंत्री बनवायचं. आज जाहीरनाम्यामध्ये मोदीजींनी 80% नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत धान्य रेशन देण्याचा निर्णय पुढचे 5 वर्ष घेतलेला. या देशात कोणी उपाशी राहू नये म्हणून रोटी कपडा मकान देणारे मोदीजी यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं. त्याचबरोबर 70 वर्षाच्या वरच्या लोकांना 5 लाख रुपयापर्यंत विमा योजना, उपचार, त्याचबरोबर 3 कोटी नवीन घर बांधणार, गरिबांना मोफत वीज देणार, घरापर्यंत गॅस लाईन देणार, 10 लाखाचं मुद्रा योजना 20 लाख करणार, पीएम किसान योजनेचा लाभ 10 कोटी शेतकऱ्यांना होणार, आणि असे अनेक निर्णय घेतले. सगळे निर्णय इथे आपल्या समोर मांडत नाही, परंतु काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना खरं म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे, कारण 50-60 वर्षात त्यांनी देशाला खड्ड्यात घातलंय, देशाला अधोगतीकडे नेलंय. आणि म्हणून मोदीजींनी 10 वर्षामध्ये केलेलं काम, देशाची प्रगती, विकास हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणूनच विकासाला आपल्याला मत द्यायचंय. आणि कोल्हापूरकरांनी ठरवल्यानंतर कोल्हापूरकर शब्दाला पक्का आहे. जसं एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट केली, आम्ही देखील एकदा शब्द दिला की सरकार शब्द फिरवत नाही. आणि म्हणून आज तुम्हाला एवढं सांगतोय दोन्ही खासदार, आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगेचं प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर महापुरामध्ये दरवर्षी नुकसान होतं, त्यासाठी आपल्या सरकारने 3,500 कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. 3,200 कोटींचा प्रकल्प या प्रतिभा पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठी केला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार विकासाला मत देणार आहे, विकासाला महत्त्व देणार आहे. आणि म्हणून आपलं एक मत हे मोदीजींना जाणार आहे. या ठिकाणी संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत, संजय मंडलिक यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, या धैर्यशील मानेला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल 2047 विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मोदीजी काम करतात. पूर्ण जीवन त्यांनी देशाला समर्पित करून टाकलं. आणि म्हणून 2014 पूर्वी आपण पाहिलं की या देशात दंगे, घोटाळे, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट होत होते. 2014 नंतर मला सांगा एक तरी दंगल, बॉम्बस्फोट, घोटाळे, भ्रष्टाचार एकही नाही. हा आपला प्रधानमंत्री बेदाग आहे, बेदाग. त्याच्यावर आरोप करण्याची हिंमत कुणी दाखवू शकत नाही असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे. आणि म्हणून 2014 आरोप केले, जनतेने सुकडा साफ केला. 2019 आरोप केले, शिवाय शाप दिले, जनतेने सुकडा साफ केलाच.
पण विरोधी पक्ष नेता बनवले एवढे खासदार देखील निवडून नाही आले. आणि म्हणून 2024 ला पण हीच गत त्यांची होणार आहे. त्यांना आपल्याला पाडण्याची गरज नाही, ते आपल्या आपल्यामध्ये तंगडा तंगड घालून पडणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी दादांनी सांगितले निवडणुका आल्या की संविधान बदलणार, 400 पार झाले की संविधान बदलणार. अरे संविधानच्या बद्दल मोदी साहेबांनी स्वतःच वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे 50-60 वर्षात संविधान दिन साजरा करण्याचं तुम्हाला आठवलं नाही, पण मोदीजींनी 2015 सालापासून संविधान दिन सुरू केला. दरवर्षी संविधान दिन आपण साजरा करतो. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कभी नहीं बदलेगा, हे मोदीजींचं घोषणा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. आज सर्व आमदार खासदार सर्व कार्यकर्ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.